शेतकऱ्यांचं जे अतोनात नुकसान होऊन झालं जवळपास पैसा मिळेल की नाही खर्च जरी निघेल की नाही अशी शाश्वती राहिलेली नाही याच्यासाठी शासनाने मदत दिली पाहिजे नाही तर हा शेतकरी आत्महत्या करण्यासाठी मजबूर झाल्याशिवाय राहणार नाही अशी परिस्थिती इथे निर्माण आहे सलग लागून येणाऱ्या पावसामुळे मोसंबी या पिकाला बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव झाला आणि मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला नागपूर जिल्ह्यामध्ये मोसंबी पिकाची गळ पाहायला मिळत आहे जर का तुम्ही रिदोरा गाव या गावच्या या शेतामध्ये बघितलं तुमच्या लक्षात येईल की साधारण पन्नास टक्के मोसंबीचं पीक आता जमिनीवर खाली आलेला आहे यामध्ये विशेष करून जर बघितलं तर कोलेट्रो ट्रिकम असेल किंवा डिप्लोडिया असेल किंवा ब्रॉड रॉड असेल जे वेगवेगळे बुरशीजन्य रोग आहे या सगळ्या रोगांचा प्रादुर्भाव झाला त्यामुळे अशा प्रकारचं चित्र आपल्याला नागपूर जिल्ह्यामध्ये पाहायला मिळतं आणि यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांचं नुकसान होताना आपल्याला दिसत आहे आणि त्यामुळेच मोसंबी उत्पादक शेतकरी हा आर्थिक संकटामध्ये सापडलेला आहे आजच्या घडीला जर का बघायचं झालं तर जवळपास पन्नास टक्के पीक या शेतकऱ्यांचं जमिनीवर गळून खाली पडलेलं आहे आपण रिदोरा गावचे या परिसरातले काही शेतकरी आपण त्यांना विचारूया सर्वच भागामध्ये असे चित्र आम्हाला पाहायला मिळतंय काय कारण आहे याचं सतत मागील दोन ते तीन वर्षापासून या भागामध्ये सततच्या पावसामुळे ही नैसर्गिक आपत्ती आमच्या या संत्रा आणि मोसंबी उत्पादकांवरती आलेली आहे आणि ह्या सततच्या पावसामुळे आमचा हा जे मोसंबी पीक आहे ह्या मोसंबी पिकाची गळ हे पन्नास ते साठ टक्के मागच्याही वर्षी झाली त्याच्या अगोदरी झाली याही वर्षी मोठ्या प्रमाणात झालेली आहे आणि याचे जे कारण आहेत हे सततचा पाऊस ओलसरपणा आणि ऊन न पडणे त्याच्यामुळे आम्ही त्या बगीचाची हे बाग जी आहे त्याची कुठलीही देखरेख आम्ही करू शकत नाही आणि फंगीसाईट त्याच्यावरती फवारू शकत नाही त्याच्यामुळे कोलॅटोट्रिकम डिप्लोडिया ब्राऊन रॉट यासारख्या मल्टिपल फंगस याच्यामुळे आमचे हे फळं साठ टक्के फळं हे खाली आलेले आहे तुमचं नाव काय तुमचं शेत आहे किती झाड आहे ते आणि किती नुकसान झालं माझं टिळक पंजाबला टालाटुले मुक्कामिदोरा माझं पन्नास टक्क्याच्या जा, पेक्षा जास्त नुकसान झालेलं जा आहे पूर्ण मोसंबी माझी खाली येऊन राहिलेली आहे अजूनही झाडावर सगळे पिवळे मोसंबी आहेत आणि खर्चसुद्धा निघत नाही लावलेला खर्च सुद्धा निघत नाही किती झाडं आणि किती खर्च आलाय या हंगामात चारशे झाडं आहे एक दीड एक लाख रुपयाचा खर्च आलेला आहे आणि आता किती रुपये होईल याची काही गॅरंटी राहिलेली नाही पूर्ण मोसंबी खाली येत आहे या परिसरात असंच चित्र आहे पूर्ण रिधुरा आणि हे सावळी हे दोन तीन गावं जे आहेत हे आता पूर्ण संत्रावरून मोसंबीवर शिफ्ट झालेत आणि संत्रा संत्रा इथे येत नाही त्याच्यामुळे सगळे मोसंबी शिफ्ट झालेत आणि ह्या चार पाच वर्षापासून जो क रेग्युलर पाऊस सुरू आहे तो बिलकुल ऊन नाही आहे त्यामुळे मल्टीफंग जे फंगस येतो आहे मोसंबीवर जे लवकर पकडलं जातं आम्ही शासनाला नेहमी अनुदान हे मागतो आहे की मदत मागतो आहे की बा जे आपल्याला स्प स्प्रे करायसाठी आपल्याला काही औषधं मिळाले पाहिजे फंगस फंगिसाईड मिळाले पाहिजे ते मिळत नाही आणि इथे त्यामुळे शेतकऱ्यांचं जे अतोनात नुकसान होऊन राहिलं जवळपास पैसा मिळेल की नाही खर्च जरी निघेल की नाही निघेल अशी शाश्वती राहिलेली नाही सध्या काय भाव आहे म्हणजे गड सुरू आहे आणि त्यामुळे व्यापाऱ्यांनी देखील भाव पाडल्याचं कळते हो माझं नाव बबन शंकरराव जवळ मुक्काम रिधोरा या परिसरामध्ये म्हणजे जवळपास बावीस ते चोवीस एकर जमीन आहे आणि त्यापैकी बारा एकरामध्ये मोसंबी आणि सहा एकरामध्ये संत्रा आहे हे मोसंबी पीक गेल्या सात आठ वर्षापासून जो भाव आम्हाला सुरुवातीला मिळत होता म्हणजे दोन हजार एकोणीस वीसमध्ये तो तीस हजार रुपये टन याच्यावरच मिळायचा तीस हजार चाळीस हजार परंतु या एकवीसपासून जर पाहिलं तर प्रत्येकी प्रत्येक टनाला बारा हजार ते अठरा हजार सुपरमाल असेल तर जास्तीत जास्त अठरा हजार रुपये आणि मिडियम असेल तर बारा ते पंधरा वर्षी किती सुरू आहे तर बारा लो क्वालिटीचा असेल तर बारा हजार रुपये दहा ते बारा आणि सुपर क्वालिटी असेल तर जास्तीत जास्त अठरा त्याच्यामुळे गळमुळे कुठेतरी भाव पडले हो होऊ शकते गळमोळे होऊ शकते किंवा आंतरराष्ट्रीय लेवलवरची जे काही किमती असेल त्याच्यामुळे होऊ शकते परंतु एवढ्या सतरा ते अठरा किंवा पंधरा हजार रुपये टनप्रमाणे जेव्हा आम्ही विकतो तेव्हा आमचा खर्च अजिबात निघत नाही खर्च मला एक सांगा आ, आ, आता जी गडसूर आहे म्हणजे प्रशा शासनाचं काही लक्ष याकडे शासनाकडनं काही मदत होते का आणि नुकसान भरपाई दरवर्षी जे काही होते त्याबद्दल शासनाची कशी मदत राहिली आहे आम्हाला तर आश्चर्य वाटते की शासन याच्याकडे लक्ष का देत नाही कारण शासनानी याचा सर्व्हे आपल्या भागामध्ये जे पंजाबराव कृषी विद्यापीठ आहे त्यातले शास्त्रज्ञ महसूल विभाग आणि कृषी विभाग या यांचा जॉईंट सर्व्हे करून हे जे शास शेतकरी आज रस्त्यावर आलेला आहे संत्रा मोसंबी उत्पादक यांचा हा सर्व्हे करून याच्यासाठी शासनाने मदत दिली पाहिजे नाही तर हा शेतकरी आत्महत्या करण्यासाठी मजबूर झाल्याशिवाय राहणार नाही अशी परिस्थिती इथे निर्माण झालेली आहे केल्या हंगामातलं काय मिळाले का तुम्हाला जे नुकसान भरपाई मागे जेव्हा ते नुकसान झालं आमचं मोठ्या प्रमाणामध्ये तेव्हा आम्ही हा स सर्वे असा कंबाईन सर्व्हे आम्ही करून घेतलेला होता त्याचं सगळं डॉक्युमेंट्स त्याचं नुकसान जे काही झालं ते कलेक्टर ऑफिसला आम्ही सबमिट केलं पण त्याचा एकही रुपये मिळाला नाही आम्हाला शासनाने काहीच लक्ष दिलेलं नाही वाऱ्यावर सोडलेलं आहे आमच्या संत्रा मोसंबी उत्पादकांना आपण जर काही ते झाडावर बघा झाडाच्या खाली जर का हा संत्र्या चा किंवा मोसंबीचा आपल्याला विशेष करून मोसंबीचा जो खर्च पाहायला मिळतो यावरून तुम्हाला लक्ष येईल की जेवढे फळं झाडाच्या वर आहे तेवढेच खाली गळून पडलेले आहे आणि हे पिवळे पण पडत आहे बघा याला जर तुम्ही हात लावला ना तर हे बघा इथे अशा प्रकारे या डेठापाशी जी बुरशी झाल्याचं पाहायला मिळतं वेगवेगळ्या प्रकारच्या बुरशीमुळे अशा प्रकारे स्थिती या संपूर्ण नागपूर जिल्ह्यामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे त्यामुळे मग मोठ्या प्रमाणामध्ये मोसंबी उत्पादक शेतकरी असेल किंवा संत्रा उत्पादक शेतकरी असेल यांचं नुकसान होत आहे आणि या सर्व गोष्टीकडे प्रशासनाने लक्ष द्यावं विशेष करून शासनाचा दुर्लक्ष हा देखील एक अत्यंत कळीचा मुद्दा आहे आणि त्यावर देखील शेतकऱ्यांचा रोष आहे आणि त्यामुळे आत्ता या संपूर्ण परिस्थितीमध्ये तत्काळ पंचनामे करावे आणि कुठेतरी जे शेतकऱ्यांचं नुकसान झालं त्याचे पंचनामे करून शेतकऱ्यांना तात्काळ मदत द्यावी अशी देखील मागणी मोसंबी उत्पादक शेतकरी असेल किंवा संत्रा उत्पादक शेतकरी असेल यांची आपल्याला पाहायला मिळत आहे कॅमेरामॅन अतुल हेडेसह तुषार कोहळे एबीपी माझा नागपूर एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट